शासनाने कर्जमाफीसाठी लावलेले निकष बदलावे, थकीत हा शब्द वगळून सरसकट शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ द्यावा या मागणीसाठी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 30 रोजी संपूर्ण शिरोळ तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी चौकात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीच्या येत्या 15 दिवसात विचार करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. तहसीलदार अपर्णा मोरे यांनी मागणीचं निवेदन स्वीकारून समस्त शेतकऱ्यांची मागणी वरिष्ठ स्तरावर पाठवून देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.